नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, 20 शेळ्या आणि 2 बोकड मिळणार आहे. तर हे कुठे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झालेली आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि यासाठी कोण पात्र असणार आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या प्लस 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असा हा GR आहे मित्रांनो, 27 जून 2024 म्हणजे आजच्याच तारखेमध्ये. ठीक आहे, आता बघा, मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या प्लस 2 बोकड असा शेळी गट वाटपाच्या पथदर्शी योजनेस वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वाचा क्रमांक 2 येथील दिनांक 15/10/17 शुद्धीपत्रकान्वये या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% बँक ॲडेड अनुदान देय असून गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या 6 महिन्यात 25% व उर्वरित 25% अनुदान दुसऱ्या 6 महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वाचा क्रमांक 3 येथील दिनांक 9/7/21 शासन निर्णयान्वये योजनेअंतर्गत वाटप करावयाचे शेळी गटाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली असून सुधारित दर सण 21/22 लागू करण्यात आले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला एक गट स्थापन करायचा आहे आणि त्या गटाअंतर्गत तुम्हाला या शेळ्या मिळणार आहे. पहिल्या 6 महिन्यामध्ये 25% रक्कम मिळणार आहे आणि उर्वरित दुसऱ्या 6 महिन्यामध्ये डायरेक्टली 25% रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता जालना जिल्ह्यामध्ये 1000 लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता. 2022-23 449 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 551 लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेअंतर्गत लाभ द्यावायचा आहे. सदरची वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजना सन 24-25 व 25-26 या कालावधीत योजनेच्या मूळ 1000 गट वाटपाच्या लक्ष्यांच्या मर्यादेत राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार निर्णय काय झालेले आहेत बघा, 20 शेळ्या आणि 2 बोकडाचा शेळी गट 50% बँक ॲडेड अनुदान तत्वावर वाटपाच्या पथदर्शी योजनेस सन 24-25 व 25-26 या वर्षासाठी योजनेच्या मूळ 1000 गट वाटपाच्या लक्ष्यांकाच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जालना जिल्ह्यामध्ये 1000 लाभार्थ्यांना ही स्कीम मिळणार आहे, हा लाभ मिळणार आहे. या 1000 पैकी मित्रांनो 449 लाभार्थ्यांना आधीच त्यांनी हा लाभ दिलेला आहे. उर्वरित 551 लाभार्थी अद्याप बाकी आहे. तर उर्वरित 551 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, तर हा जो GR आहे मित्रांनो www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या GRच्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, तर मित्रांनो, हे जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. इतरही जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू होईल किंवा काही जिल्ह्यांमध्ये झालेलं असेल तर तशी चौकशी तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.